त्यांच्यासारखा फिनॉमिनन म्हणू आपण तसा होणं फार अवघड आहे. त्यांच्या सुरांनी आम्ही जन्मता मोठे झालो ऐकतोय माझ्या आधीच्या पिढ्यानंतरच्या पिढ्यांना आणि त्यांच्या प्रांतातले त्या म्हणजे भावसंगीताचं कुलगुरूच होते. माझे वडील पंडित भीमसेन जोशी आणि त्यांचा फार जिव्हाळ्याचा संबंध होता म्हणजे 40च्या दशकापासून जेव्हा दोघांचाही संघर्षाचा काळ होता त्या काळापासून ते एकमेकांशी परिचित होते. त्यांची बरीचशी गाणी विविध प्रकारातली एक गाणं निवडणं कसं शक्य आहे. आता हिंदीमध्ये सगळीच मदन मोहन यांची गाणी तसं पाहिलं तर सगळे आता नावच घ्यायची सी रामचंद्र यांची गाणी नौशाद नावं घेऊ तितकी पुढे मराठीमध्ये हळेकाकांचे अभंग तुटे असतील त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेले ज्ञानेश्वरांच्या नंतर त्यांनी स्वतः संगीत दिलेले जे भालजी पेंढारकरांचे चित्रपट होते आनंद गण्या नावाने त्यांनी दिलेले त्यातली गाणी सुद्धा अतिशय अजरामर आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं की एकट्याच्या बळावर जरी त्यांचे वडील फार मोठे कलाकार होते तरी त्यांनी अगदी जमिनीपासून संघर्ष करत सर्वोच्च स्थान मिळवलं भारतभरात नाही जगभरात हा एक चमत्कारच आहे आणि विलक्षण व्यक्तिमत्व यातूनच आपल्याला त्यांचं कळतं. अशा थोर व्यक्तिमत्वाला मी काय लहान माणूस आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.